नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आय एम फाउंडर ऑफ युकेग्रो ऍज वेल ऍज पिकॅनेट.इन, जिथे मी तुम्हाला शिकवतोय मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ऍनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर. मित्रांनो, आज आहे आपलं इनडिझाईनचं लेक्चर आणि याच्यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग फॅक्टर आपण शिकणार आहोत, हाऊ टू मेक अ एनव्हलप. तुम्ही तुमच्या कंपनीचं एनव्हलप कशा पद्धतीने बनवू शकता. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की लेटर हेड आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. आज आपण त्याच्या समोरचा पार्ट बघणार आहोत, तुम्ही एनव्हलप कशा पद्धतीने बनवू शकता इनडिझाईन मध्ये. मित्रांनो, मी आज हा जो व्हिडिओ हा इनडेप्थ बनवलेला आहे, कारण की याच्यामध्ये प्रॉपर साईजेस, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या कडे कुठलंही आधार कार्ड असेल त्याच्यावरती जर एनव्हलप त्याच्यामध्ये टाकून येतं, त्याला आपण एनव्हलप म्हणतो. एकदम मराठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एनव्हलप जे आहे तर ते लेटर हेडचं फक्त पार्ट दाखवतं, तिथे नाव वगैरे. जर तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केलं असेल तर आज आपण बघणार आहोत की ते एनव्हलप कोणत्या पोझिशनला कट होईल, त्याच्या साईजेस काय काय असेल, या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉपवरती आणि सिम्पल मी एक क्रिएट अ न्यू डॉक्युमेंट क्रिएट केलेलं आहे. सो सर्वात पहिली गोष्ट आपल्याला युनिट सेट करायचं आहे इंचेस. सो आपण जे काही काम करणार आहोत इंचेसमध्ये करणार आहोत, ठीक आहे. सो आज आपण बघणार आहोत एनव्हलप. एनव्हलप डिझाईन करत असताना मेक शुअर मेजरमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला मेजरमेंट्स थोडेसे एक्सप्लेन करून दाखवतो. सी, लुक ॲट दिस. तुम्ही ही इमेज बघू शकता की इथे आपल्याला या टाईपचा एनव्हलप एक सेट करायचं, एक डिझाईन करायचं आहे, ठीक आहे. सो एनव्हलप डिझाईन करत असताना त्याची साईज काय असली पाहिजे. सो आपण व्हर्टिकल तुम्ही करू शकता किंवा हॉरिझॉन्टली करू शकता, ते तुमच्यावरती आहे. पण प्रोफेशनली जे काही एनव्हलप्स आहेत, ऑफिशियली जे काही एनव्हलप्स असतील तर ते आडवेच असतात, ठीक आहे. सो त्याची साईज आपण घेणार आहोत 10.375 इंचेस अँड त्याची हाईट घेणार आहोत आपण 4.5 इंचेस. आता सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मी थोडंसं इथं झूम करून दाखवतो. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे तुम्ही तुमचं नाव फक्त त्या एनव्हलपमध्ये कुठे पाठवायचं आहे तो एक ॲड्रेस आणि ते कोणाला द्यायचं आहे त्याचा एक नाव, एवढंच दिसतं, बाकीचं पूर्ण ब्लँक असतं. सो हा जो पॅच आहे हा आपण कशा पद्धतीने डिझाईन करणार आहोत, इथपासून तर इथपर्यंतचं अंतर जे आहे, ओके, सो ते जे आहे तर ते आहे 0.875 इंचेस अँड इथपासूनचं इथपर्यंत जे अंतर आहे तर ते आहे 0.5 इंचेस. त्याची विड्थ जी आहे ती आहे 4.5 इंचेस अँड हाईट जी आहे तर ती घेणार आहोत आपण 1.125 इंचेस. इज दॅट क्लिअर? ही डायग्राम तुम्ही या पद्धतीने एक काढून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये किंवा कुठे, ठीक आहे. सो आता सर्वात महत्त्वाचा फॅक्टर, ज्यावेळेस आपण ही जी इमेज आहे ही आपण प्रिंटिंगला देतो तर ते ब्लेड कुठपासून होणार. सो इथे थोडंसं आपल्याला ब्लेडिंग ऑप्शन वाढवावं लागणार आणि तो कट जास्त प्रमाणात होतो, फोल्डही होतो. सो आपण ब्लेड याला यूज करणार आहोत 0.37 इंचेस, 7.5 इंचेस, ओके. आणि आता आपण जाऊयात इनडिझाईनमध्ये आणि ते डॉक्युमेंट आपण सेट करूयात. सो मी इनडिझाईन ओपन करत आहे. इथे मी त्याची विड्थ घेतोय 10.5375, ओके, आणि त्याची हाईट मी घेतोय 4.5. आता इथे पेजेस, आपल्याला पेजेस दोन लागणार आहेत, फ्रंट बॅक. सो मेक शुअर इथे दोन पेजेस आपण करणार आहोत. त्याच्यानंतर इथे ब्लेडचा ऑप्शन जो आहे तर तो मी करतोय 0.375 आणि मी पूर्ण यालाच ब्लेड करतोय अँड क्रिएट म्हणतोय. सी, लुक ॲट दिस गाईज. या पद्धतीने आपल्याकडे दोन पेजेस जे आहेत तर ते अवेलेबल झालेले असतील. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे, आपण सर्वप्रथम एक बॉक्स क्रिएट करणार आहोत. सो मी रेक्टॅंगल सिलेक्ट करतोय आणि सिंपल एक क्लिक करतोय. सो त्याची विड्थ मी टाकतोय 0.5 इंचेस आणि त्याची हाईट मी टाकतोय 1.5
to 5 inches. 1.25 inches and enter कर तुम्ही. So look at this. Okay. त्याच्यानंतर आपण एक सेकंड एक रेक्टेंगल क्रिएट करणार आहोत. त्याची विड्थ जी आहे तर ती 0.875 असेल आणि त्याची हाइट डझंट मॅटर. हे रेफरन्स साठी घेतोय मी. सो हे मी कुठे ठेवतोय? इथे ठेवतोय. ओके. त्याच्यानंतर मी एक सिंपल रेक्टेंगल क्रिएट करतोय. हाइट मी घेतोय 0.5 इंचेस आणि त्याला मी ठेवतोय इथे. आणि मी सिंपल एकदम सिंपल गोष्टी करायच्या आणि या दोन्ही गोष्टी मी डिलीट करतोय. आता जरी तुम्ही हे जरी ऑप्शन मोजलं, हे जर डिस्टन्स मोजलं तर ते असेल 0.5 इंचेस आणि हे जे असेल हे असेल 0.875. गॉट इट? सो आता या पद्धतीने आपला एकदम सिंपल फॉर्मॅट रेडी झाला आहे. मेक इट सिंपल. सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करून दाखवतो, दॅट्स इट. इथे काही मेजरमेंट घ्यायची गरज नाही आहे ना, काही नाही. ठीक आहे. सो त्याच्यानंतर इथे तुम्ही डिझाईन पाहिजे ते डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. सी, तुम्हाला पाहिजे ते डिझाईन तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिएटिव्ह माइंडने इथे या दोन्ही पेजवरती, फक्त तुम्हाला इथे या पोर्शनमध्ये डिझाईन करता येणार नाही. सो आता इथे आपण आपलं ब्रँडिंग करू. ठीक आहे. सो मी काय करतो, आपण काल आणि परवा दिवशी बिझनेस कार्ड आणि लेटर हेड शिकलेलो आहोत. जर तुम्ही ते लेटर हेड कसं बनवायचं ते शिकला नसाल तर आधी ते बघा, तुमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचं आहे ते. ओके. सो मी हे दोन्ही पार्ट कंट्रोल सी करतोय आणि इथे मी फक्त कंट्रोल व्ही करतोय. ते मी ठेवतो इथे या पद्धतीने. ठीक आहे. इथे आपलं ब्रँडिंग होत आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तोही मी इथे कॉपी पेस्ट करतोय आणि तो आपला पार्ट राहणार आहे इथे. गॉट इट? बट आता इथे आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. इथे ज्याला कोणाला पाठवायचं त्याचं नाव असेल आणि इथे फक्त ऍड्रेस शो होणार आहे, दॅट्स इट. आणि इथे तुम्ही पाहिजे तशी डिझाईन तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल सी लाईक दिस. ओके. सो ओपेसिटी वरती ठेवूयात आपण. 10% मी करतोय, याची करतोय 20%, याची करतो मी 10%, अँड याची करतोय मी 5%. सी, तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन जे आहे तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, डिझाईन करू शकता, डझंट मॅटर. जे तुमचे क्रिएटिव्ह थॉट्स असतील, मला ते बबल्स इफेक्ट दाखवायचं होतं, दॅट्स वाय ते प्रिंटिंगमध्ये इथपासून तर इथपर्यंतच पोर्शन येणार आहे. ओके. सो आता सेकंड पार्टला तुम्ही इथे फक्त तुमच्या कंपनीचं कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस जरी टाकलात तेवढाही ठीक आहे. कंट्रोल सी करतोय आणि इथे मी कंट्रोल पी करतोय. आय ड्रॉपर टूल घेतोय आणि टेक्स्टला मी कलर देतोय दिस वन. किंवा सगळ्यात सिंपल तुम्ही एक गोष्ट करू शकता की मी पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे तर ते आपल्या ब्रँडिंगने करतो. माझं ब्रँडिंग जे आहे कलर सी दिस वन अँड आय ड्रॉपर टूलने मी हे करतो. त्याच्यानंतर याला मी थोडंसं खाली आणतोय. कलर जो आहे तो मी अरेंज टू पॅक म्हणतोय. कंट्रोल ए करतोय टेक्स्ट कलर मी करतोय व्हाईट. दॅन लुक ॲट दिस गाईज. आपलं जे इनोलप आहे हे रेडी झालेलं असेल. दिस इज फ्रंट साईड. फ्रंट साईड मेक शुअर, मेक इट सिंपल. एकदम क्लीन, सिंपल आणि सोबर असलं पाहिजे. इथे मी जास्त काही इचड बिचड केलेलं नाही. बॅकग्राऊंडला फक्त ब्रँड कलर्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की आपला ब्रँड जो आहे तो कलर्सच रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सो या पद्धतीने तुम्ही एक एनव्हलप डिझाईन करू शकता. आता हे तुम्हाला प्रिंटिंगवाल्याला द्यायचं असेल. सो तुम्हाला काय करायचं, सिंपल कंट्रोल शिफ्ट एस करायचं आहे. इथे मी एनव्हलप नाव देतोय
ठीक आहे. आता तुम्हाला प्रिंटिंग शॉपवाल्याला विचारायचं आहे की तुम्ही इनडिझाईनचं सॉफ्टवेअर कोणतं यूज करताय. ते जर CS6 किंवा CS4 जर यूज करत असतील तर त्यांना या फॉर्ममध्ये तुम्हाला सेव्ह करून द्यावं लागेल. ओके. जर ते 2020 करत असतील तर बेस्ट. पण जर तुम्ही जर 2020 जर सेव्ह करून दिलं आणि त्यांच्याकडे जर असेल CS4 तर ते ओपन होणार नाही. बट CS4 2020 ओपन होतं. सो आपण सेव्ह करूयात. सो आता त्यांच्याकडे इनडिझाईनही नाही आहे असं आपण ग्राह्य धरूयात. तर आपण त्यांना प्रिंटेबल फाईल कशी देणार आहोत. मी काय करतो आहे, फाईल्समध्ये जातो आहे, एक्सपोर्टमध्ये, इथे मी हाय क्वालिटी PDF म्हणतो आहे. त्याचबरोबर आपण त्यांना APS फॉर्मॅटही देऊ शकतो. ओके. APS फॉर्मॅटचं मिनिंग काय की आपण ती इनडिझाईनची फाईल APS सेव्ह केली तर ती इलस्ट्रेटरमध्येही ओपन होते, ती प्रिंटिंगवाल्याला सोपी जाते प्रिंटिंगसाठी आणि ते APS फाईल कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये ओपन होते. बट आपण इथे हाय क्वालिटी प्रिंटेबल्स फाईल देऊयात. सो मी सिम्पल प्रिंट फाईल सिलेक्ट करतोय, सेव्ह करतोय. आता इथे तुम्ही डेस्कटॉप व्ह्यूसाठी किंवा मोबाईल व्ह्यूमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर स्मॉल साईज पाठवतात व्हॉट्सअप वगैरेला. हाय क्वालिटी प्रिंट काढायचे तर सेव्ह करू शकतो हाय क्वालिटीमध्ये अँड दॅन ऑल पेजेसवरती सिलेक्ट करायचं किंवा रेंजमध्ये ऑल पेजेस सिलेक्ट करू शकता. ओके. अँड मी एक्सपोर्ट म्हणतो, दॅट्स इट. तुम्हाला त्या फाईल्स ज्या आहेत त्या मिळालेल्या असतील. सी, लुक ॲट दिस एनव्हलप. ही आपली रॉ फाईल आहे, ही आहे PDF. आपण PDF एकदा ओपन करून बघूयात. सी, लुक ॲट दिस. एकदम सिम्पल आणि सोबर दिसते की नाही. इथे आपलं पूर्ण नाव, ॲड्रेस. मित्रांनो, टोटली डिझाईनचं जे आहे तर ते थिंकिंग पॉवर हे तुमचंच आहे. ओके. तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन करू शकता. बट माझा मेन पर्स्पेक्टिव्ह हा आहे की तुमच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर होणं गरजेचं आहेत की आपण डायमेन्शन्स कशा पद्धतीने घेतो हे कोणीही सांगत नाही तुम्हाला यूट्यूबवरती. ओके. सो तुम्हाला तुमच्या पद्धतीने डिझाईन करायचं आहे आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स तुम्हाला बनवायचे आहेत. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इनडेप्थ नॉलेज जर याच्यामध्ये मिळालं असेल तर एक फक्त कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओमधला इनडेप्थ नॉलेज मिळालंय की नाही मिळालंय. सो एन्जॉय अवर व्हिडिओज. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.